हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना तुमचा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आता आमच्या दीदीला हे बघा, ही तर आमची दीदी आहे। आता दीदीला दुपारी भूक लागली तर ती म्हणते छान असं चमचमीत काय तर खायला पाहिजे। चिनू पण आला, हाय कर। हाय कर चिनू। तर मी बनवणार आहे शेवयाचं उपीट, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। शेवायचं उपीट खायचं का? मम्मीन काय बनवलं? होय, तुला आवडतंय का शेवायचं उपीट? खरं बनवूया का मग छान छान? होय, गोड शेवाळे नको? नको गोड शेवाळे? बर, बनवूया छान छान। तर शेवयाचं उपीट बनवण्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलंय मी। एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय, त्यानंतर 2 ते 3 मिरच्या घेतल्यात, त्यानंतर इथे कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आणि आपल्याला जेवढे लागतात तेवढे इथे मी शेवाळे घेतलेले आहेत, हे बघा। तर चला आता आपण शेवाळे छान अशा भाजून घेऊ। तर कढईत थोडं तेल टाकलं आणि त्यानंतर शेवाळ्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत कमी गॅसवर। तर मी त्या शेवाळ्या छान अशा भाजून घेत आहे, हे बघा। शेवाळे भाजून झाल्यानंतर आपण कढईत तेल टाकूया आणि हे बघा, तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकूया। मोहरी टाकून झाल्यानंतर मोहरी चांगली तळतळू द्यायची, तळतळल्यानंतर त्यात थोडेसे जिरे टाकायचे, हे बघा। मी आता थोडेसे जिरे टाकून घेते, त्यानंतर कढीपत्ता, मिरची टाकून घ्यायचा आणि नंतर कांदा टाकायचा आहे। कांदा चांगला लाल कांदा लालसर झाल्यानंतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात शेंगदाणे टाकायचे आहेत, हे बघा। मी शेंगदाणे टाकून घेतले, छान असे परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि त्यानंतर हळद टाकायची आहे। हळद टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे, छान असं परतून घेतलेलं आहे। कांदाही छान भाजला आहे, सोनेरी कलर येऊन भाजला आहे कांदा। त्यानंतर आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ह्यात ॲड करायचं आहे। आता यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया। तर इथं उकळे आलेले आहे, तर आपण या भाजून घेतलेल्या शेवाळ्या ऍड करूया। थोडा बारीक गॅस करायचा आणि आपल्याला 5 मिनिटं छान शिजू द्यायचं। तर खाण्यासाठी तयार आहे इथं छान असं कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होणारे नाश्ता। तर आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।